नमस्कार. परिसर अभ्यास भाग एक, इयत्ता पाचवी, पाठ अकरावा, आपले घर व पर्यावरण. या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहूया. चला. प्रश्न पहिला, आकडा अ. पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणते घर योग्य ठरेल? योग्य ठिकाणी बरोबर अशी खूण करा, त्यामागचे कारण लिहा. या ठिकाणी तुम्हाला चार प्रकारची घरं दिलेली आहेत आणि पर्वतीय प्रदेशात कोणतं घर योग्य ठरेल ते विचारलेलं आहे. आपण चारही घरं व्यवस्थित पाहिली तर आपल्याला या गोष्टीचा अंदाज येईल. तर या ठिकाणी योग्य घर आहे पहिल्या नंबरचं घर. आता याचं कारण काय आहे ते आपण पाहूया. पर्वतीय प्रदेशात वाऱ्याचे, थंडीचे व पावसाचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे पर्वतीय प्रदेशात शेणामातीने सारवलेले गवताच्या छप्परांचे बहुमजली कच्चे घर योग्य ठरत नाही, तर सिमेंट, विटा, कवले इत्यादी साहित्य वापरून बनवलेले भक्कम घर योग्य ठरते. पर्वतीय प्रदेशात तुलनेने कमी सपाट प्रदेश आढळतो, त्यामुळे पर्वतीय प्रदेशात मोठ्या आकाराचे घर योग्य ठरत नाही, तर तुलनेने लहान आकाराचे बहुमजली व पक्के घर योग्य ठरते. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया. बहुमजली घर बांधताना मुख्यतः कोणते साहित्य वापरतात? योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. आकडा अ, वाळू, कोळसा, सिमेंट, विटा. ब, सिमेंट, विटा, कापूस, लोखंड. आणि क, लोखंड, सिमेंट, वाळू आणि विटा. बहुमजली घर बांधताना आपण कोणते साहित्य वापरतो? त्याचं उत्तर आहे आकडा क, लोखंड, सिमेंट, वाळू आणि विटा. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा, घरे बांधताना खालील बाबींना तुम्ही कसा प्राधान्यक्रम द्याल? या ठिकाणी पहा, आराम, रचना आणि हवामान अशा बाबी आपल्याला दिल्या आहेत. तर घरे बांधताना आपण सुरुवातीला काय विचारात घेणार? तर पहिल्यांदा आपण विचारात घेणार हवामान, दोन नंबरला आराम आणि तीन नंबरला घराची रचना. अशा पद्धतीने याचं उत्तर आपण लिहिणार आहोत. पुढील प्रश्न, प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातील आकडा अ, तुमच्या घरातील कोणत्या बाबी पर्यावरणपूरक आहेत त्यांची यादी करा. आपल्या घरातील कोणकोणत्या बाबी आपण पर्यावरणाला पूरक आहेत त्या या ठिकाणी लिहिणार आहोत. याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं सुद्धा असू शकतं. हे उत्तर पहा. एक आहे सौर चूल, दोन घरातील मोठ्या खिडक्या, तीन ओल्या कचऱ्याचा वापर करून खत बनवण्यासाठी वापरण्यात येणारा मातीचा जुना मोठा माठ, आणि चार घरासमोरील अंगणातील फुलझाडे. अशा पद्धतीने यांची यादी आणखी वाढू शकते, ते तुम्ही वाढवायची आहे. यानंतर पुढील प्रश्न, घरातील कोणती उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो? आपल्या घरामध्ये बरेचसे अशी उपकरणे असतात की ती सौर ऊर्जेवर चालतात, त्यातील काही मी या ठिकाणी देत आहे. तुम्ही याची यादी वाढवायची आहे. उत्तर पहा. पंखा, दिवे, घड्याळ, कुकर, गीझर इत्यादी. यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. बांधकामाच्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण आढळते? याचं उत्तर पहा. बांधकामाच्या ठिकाणी जल प्रदूषण, वायू प्रदूषण, मृदा प्रदूषण व ध्वनी प्रदूषण या प्रकारचे प्रदूषण आढळते. अशा पद्धतीने या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.